वेलकम टू द चैनल वंडरलस जर्नी. दिस इज सूरज योर होस्ट फॉर टुडे. एंड आज आपण अशा लोकेशनला जात आहोत जे मुंबईपासून कमीत कमी 3 तासाच्या अंतरावर आहे. अँड द लोकेशन इज लोणावळा इट सेल्फ. अँड लोणावळ्याला आपण जात आहोत नियर पावना लेक. रिसॉर्टचं नाव आहे पावना व्हॅली रिसॉर्ट. खूप ऊन आहे आणि आता आम्ही जस्ट एक हॉल्ट घेतलं आहे. सो आता आम्ही आलो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या इथे. एक फूड कोर्ट आहे, तुम्ही बघू शकता मॅप आहे बॅकग्राऊंडला. जस्ट आम्ही खाल्लं इथे. खूप सारे ऑप्शन्स आहेत. सो यू कॅन जस्ट टेक अ हॉल्ट इन बिटवीन, जस्ट गेट फ्रेश अँड यू कॅन देन कंटिन्यू द जर्नी वन्स अगेन. सो लेट्स सी. वेलकम बॅक. खूप सारं ऑफ रोडिंग झालेली आहे आता आणि लिटरली इकडचे रोड्स खूप भयानक होते. अँड विकीची तर खरंच हालत झाली आहे ड्राईव्ह करून. अमेझिंग व्ह्यू होता. एक दोन माउंटन्स होते, लिटरली दोन माउंटन्स, आणि मधून बोलतात ना आपला रोड जातोय. सो त्याचे पण आम्ही ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत. सो प्लीज बघा अँड लेट मी नो हाऊ द ड्रोन शॉट्स आर. अँड प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन गाईज. व्ह्यू तर फारच अमेझिंग आहे. इथे आल्याला पाऊस पडलेला आहे आणि फुल ऑन फॉग आहे. मी तुम्हाला दाखवेनच. तुम्हाला इथे येण्यासाठी तुमची पर्सनल कार तर हवीच आहे, बिकॉज हे लोणावळा स्टेशनपासून ॲटलीस्ट 1 आवर लांब आहे. तर तुम्हाला पहिलं जे पहिलं लँडमार्क आहे ते डायनासॉर पार्क एक आहे जे लँडमार्क ते सांगतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक पालथी पंढरपूर म्हणून एक लँडमार्क आहे तिकडनं. सो तुम्हाला स्टेप बाय स्टेप यावं लागतं. तुम्हाला याचं डिटेल इन द डिस्क्रिप्शन मी तुम्हाला देईनच नक्की. सो प्लीज लेट मी नो हाऊ डीड यू लाईक द लोकेशन, द व्ह्यू अँड द स्टे ॲज वेल. मी रूम टूर पण करेन आणि आपण एक रिसॉर्ट टूर पण करू. इथे जस्ट एक हॉल्ट घेतला आम्ही. जस्ट विचार केला की बाहेर जाऊन जरा चेक करू की यु नो नियर बाय प्लेसेस कोणते आहेत जे आम्ही व्हिजिट करू शकतो. पण असं झालं की इट स्टार्टेड रेनिंग बेसिकली. सो आम्ही जस्ट नियर बाय एक डॅम आहे
पावना लेक डॅम स्वामी तिथे व्हिजिट करायला आलो. ड्रोन तर उडवू नाही शकत कारण का तुम्ही बघत असाल इट इज व्हेरी क्लाउडी अँड इट्स रेनिंग व्हेरी हेवली ओव्हर हियर. सो इफ यू कॅन जस्ट चेक बिहाइंड द यू नो बिहाइंड मी इफ यू कॅन सी द व्ह्यू इट इज ॲब्सोल्युटली अमेझिंग. एकदमच मस्त व्ह्यू आहे. आणि बोलतात ना असं फुल माउंटन्सच्या मधोमध असं ते लाईक यु नो जो स्टे आहे तो फुल माउंटन्सच्या मधोमध आहे. ह्या साईडला पण तुम्ही बघाल माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तुम्ही माउंटन्स आणि यु नो वॉटरफॉल. सो इट्स रिअली अमेझिंग टू व्हिजिट दिस प्लेस. आय विल सजेस्ट यू गाईज की मॉन्सूनमध्ये इथे नक्की व्हिजिट करा. वर्थ व्हिजिटिंग अँड वर्थ स्पेंडिंग टाईम विथ युअर लव्ड वन. अँड यू नो आय विल शेअर द डिटेल्स अँड होम टू कॉन्टॅक्ट इन द डिस्क्रिप्शन ॲज वेल. सो प्लीज गाईज चेक अँड लेट मी नो. ड्रोन पण आता फ्लाय नाही करू शकत बिकॉज इट्स रेनिंग हेवली फॉर द लास्ट वन आवर. सो होपफुली उद्या सकाळी मे बी इन द इव्हनिंग टाईम जर थोडं लाईट असेल तर डेफिनेटली आय विल ट्राय टू डू समथिंग ऑर एल्स टुमॉरो अर्ली मॉर्निंग होपफुली देर शुड नॉट बी रेन. सो लेट्स सी गाइस. इथे आम्ही कमीत कमीत अर्धा तास थांबलेलो आता पावसाची वाट मध्ये एन्जॉय करत होतो. म्हणजे बसलेलो आतमध्ये आणि जस्ट तो वेदर आहे ना जस्ट त्याचं एक बोलतात ना जस्ट एन्जॉईंग द वेदर सॉफ्ट साऊंड अँड जस्ट शूट करत होतो थोडंफार लाईव्ह गेलो इंस्टाग्रामवर वगैरे. तर थोडा पाऊस कमी झाला आहे. सो आमचं जे अर्धा तास इथे थांबणं जे आता बोलतात ना आम्ही अर्धा तासपेक्षा जास्त इथे थांबलो आहे. सो आता ते वाया जाणार नाही आहे. लिटरली आता आम्ही ड्रोन आतमध्ये ठेवलेलाच आहे. सो इट इज ऑल रेडी फॉर द फ्लाय. सो लेट्स गो गाइस. सात वाजले जातं जरा लवकर उठलेलो. सो प्लॅन असा होता की सकाळी जरा लवकर उठून जस्ट लाईक वेदर चेक करायचं की लाईक यु नो इट इज इट क्लाउडी ऑर लाईक इज इट रेनी. सो लकीली सकाळी पाऊस नव्हता. सो ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत. अमेझिंग वेदर. सो गाईज आपण आता जाऊ ब्रेकफास्टला आय गेस छोले भटुरे आणि काहीतरी अजून एक डिश आहे. सो ते केल्यानंतर आम्ही लगेच निघू. एक हाफ एन आवर थोडा वेट करू आणि याच्यानंतर आम्ही निघू लगेच.